आता एक साधी गोष्ट मला सांगा की जर समजा एखादा पाण्याचा एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये असंख्य जीव आहेत, मासे वेगवेगळे जीव आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या तलावातलं अख्खं जर पाणी खराब झालं तर काय होईल? बरोबर, सगळी मासे मरून जातील. म्हणजे पाणी जर खराब झालं तर सगळे मासे मरून जातील, कारण त्या माशांसाठी ते तलाव म्हणजे त्याचं विश्व, ते तलाव म्हणजे त्याचं कुटुंब आहे. बरोबर, तसं माणूस हा समाजामध्ये वावरणारा प्राणी, आणि जर समाज सगळा खराब झाला तर माणूस जगू शकणार नाही, म्हणजे त्याच्या जगण्याला काही किंमत उरणार नाही. म्हणजे तर त्याच पद्धतीने आपलं कुटुंब असते, आपलं कुटुंब आपल्यासाठी विश्व असतं, आणि त्याच्यामध्ये आपलं कुटुंब व्यवस्थित असेल तर आपला गाव व्यवस्थित असतो, गाव व्यवस्थित असेल तर समाज व्यवस्थित असतो. तुम्ही जर आज पाहिलं तर माणसांना आता वेळ राहिलेला आहे, प्रत्येक जण आपापलं बघतोय. बरोबर, आपल्या बाहेर येऊन आपल्या समाजासाठी आपण काय करू शकतो का, याच्याशी काही देणं घेणं आता राहिलेलं नाही. इडा पिडा टळो, इडा पिडा टळो.